कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लसूण कसा सोलून होईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर लसूण घेताना शक्यतो असा मोठा गड्ड्याचा घ्यायचा म्हणजे तो, तो खराबही लवकर होत नाही आणि सोलताना देखील आपल्याला सोप्पा जातो तर हा लसूण आपल्याला अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने आपण हा गड्डा फोडून घ्यायचा हाताने फोडला तरी चालतो पण हाताने फोडल्यामुळे हाता काही गोड्या अशा फुटल्या जातात तर चाकूच्या मदतीने तुम्ही असं खूप सोपं आहे हे अशा पद्धतीने हा लसणाचा गड्डा तुम्ही खोलून घेऊ शकता तर ह्या सगळ्या लसणाच्या पाकळ्या आपण सेपरेट करून घ्यायच्या आणि ह्या तुम्ही इस्त्रीचा यूज करून गरम करू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये देखील ह्या कुड्या तुम्ही लसणाच्या पाकळ्या गरम करून घेऊ शकता इस्त्री याच्यावरती ठेवली का एक पाच मिनटामध्ये हा लसूण बऱ्यापैकी गरम होतो आणि गरम झालेला लसूण आपल्याला सोलण्यासाठी म्हणजे खूप सोपं जातं पटकन सोलून होतं तर अशा पद्धतीने हा लसूण तुम्ही सोलून घेऊ शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही गॅसवरती देखील कढईमध्ये अशा पद्धतीने ह्या लसणाच्या पाकळ्या गरम करून घ्यायच्या जास्तही गरम करून घ्यायचं नाही की लसूण पूर्ण आतमध्ये भाजला जाईल तर अशा पद्धतीने हलकं गरम झालं की आपण काढून घ्यायचं आणि गरम झाल्यामुळे हे पानंवरची एकदम क्रिस्पी होतात आणि त्यामुळे आपल्याला हे सोलायला सोपं जातं पटकन पाला आपल्या लसणापासून सेपरेट होतो तर हाताने तुम्ही असं देखील सोलून घेऊ हो शकता किंवा हे पाहू शकता खूप पटकन हा लसूण आपला सोलून होतो तर सगळ्यात सोपी पद्धत मला ही वाटली की लसूण गरम केल्यानंतर तो पटकन सोलला जातो आणि आता दुसरी एक आपण पद्धत पाहणार आहे की हा लसणाच्या पाकळ्या सेपरेट करून घेतलेले आहेत आणि इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा अर्धा चमचा बेकिंग सोड्यामुळे हा पाला आपल्याला पटकन निघायला मदत होते म्हणजे फुलण्याचं काम करतो बेकिंग सोडा तर असंच पाच ते दहा मिनिट आपण ह्या पाण्यामध्ये राहून द्यायच्या कुड्या आणि दहा मिनटानंतर आपण हा लसूण सोलून घ्यायचा तर भिजल्यामुळे आपल्याला हा लसूण पण पटकन सोलता येतो तर अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही लसूण सोलून घेऊ शकता पण मला सोपी वाटली ते गरम करून लसूण हा पटकन सोलला जातो तर घरात कोणता कार्यक्रम असेल किंवा एक्स्ट्राचा लसूण तुम्ही आठवड्याभराचा सोलून ठेवत असेल तर अशा पद्धतीने सोलून फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका